जबरदस्त जबरदस्त, इतक्या जवळून पहिल्यांदा पाहिलं. फायनली ते तिकडे धावत चालले. मित्र, तुमच्या मराठी चॅनलला ट्रॅव्हल एक्सपीला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ सर्वात पहिले बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्र, आपण पुन्हा एकदा निघालो आहे भटकंती करायला. आज आपण निघालो आहोत कारंजा सोहळ अभयारण्यात, जे कारंजा लाड येथे वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये आहे. अमरावतीवरून कारंजा जवळपास 70 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे कारंजा सोहळ अभयारण्य हे 7 किलोमीटर आहे. या अभयारण्यात तुम्हाला नीलगाय, काळवीट ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक बॉक्स म्हणतात, हरिण म्हणजेच डियर हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. वेलकम बॅक टू द चॅनल. मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आज आपण आहोत मानोरा रोडवर. कारंजावरून जो मानोरा रोड जाते तिथे आहे कारंजा सोहळ काळवीट अभयारण्य. तर हे इथले वनरक्षक आहे आशिष इचे. तर हे इथली थोडीशी यांच्याशी जसं बोलणं झालं हे आपल्याला इथली थोडीशी माहिती देतील. इथे पाहतो आहे की हे जे वनपरिक्षेत्र आहे इथे हे काळवीट, हरण, डियर, सांबार यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर आपल्याला थोडीशी याच्याबद्दल माहिती देतील आशिष. नमस्कार मित्रांनो, मी वनरक्षक आशिष इचे गिरडा नाका इथे. इथून हे टोटल परिक्षेत्र एकूण 875 हेक्टर आहे. 875 इथं दोन बीटा येतात, एक गिरडा बीट आणि दुसरी सोंटाना बीट. सोंटाना बीटचे टोटल परिक्षेत्र जाते टोटल 1800 हेक्टर दोन्ही बीट मधून. आणि इथं जंगल सफारीची सुविधा केलेली आहे. सध्या सफारी आमचे स्टार्ट नाही झाले, फक्त रस्ता बनवणे झाले. आणि टोटल जंगल सफारी 24 किलोमीटर इथं होणार आहे. पुढच्या दृष्टिकोनांना आम्ही रस्ते बनवले आहे, फक्त आता सफारीची सुविधा करण्यात येणार आहे. आणि इथं जवळपास आपले सर्व प्राणी म्हणजे मोठे प्राणी चितळ, त्यानंतर आपले बेडकी, सांबार आणि नीलगाय, जंगली डुक्कर वगैरे हे सर्व काही प्राणी, छोटे प्राणी आहे ते सर्व प्राणी इथं आपण तुम्हाला पाहायला मिळणार. आणि हे पूर्ण गवताळ हे आपलं अभयारण्य. यात सर्वात चांगलं मार्बल गवत आहे. हे जवळपास आपल्यापाशी पूर्ण परिसरात मार्बल गवत आहे, जे सगळ्या प्राण्यांचं एक पुरणपोळी म्हणून खाद्य आहे. आणि तसेच गवताच्या 65 जाती पडतात. त्यांचे नाव मी बरेचसे सांगतो तुम्हाला. गोंधळ झाले, माळबेळ झालं, नंतर आपलं पवना, शाळा, ह्या प्रकारच्या अशा प्रकारचे 65 जाती इथं आहे. आणि तशाच नैसर्गिक आपली जे म्हणतात काय औषध, नैसर्गिक औषधीच्या पण आहे औषधी. इथं 3 जवळजवळ 13 प्रकारच्या औषधी आहे. येथील भारतीय काय भारत कॉलेज कोणतं विद्याभारती कॉलेजचे प्रोफेसर आले, त्यांनी इथं जवळपास 13 ते 15 पर्यंत औषधाचे हे केलं आहे सर्च. आणि इथं बरंच काही पाहण्यासारखं आहे. आणि तुम्ही जवळ गिरडा नाका आणि काळूट अभयारण्य अवश्य भेट द्या, हेच आमची नम्र विनंती. इथे जे हा वनपरिक्षेत्र आहे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे हा मेळघाटाच्या परिसरात नवीन भाग ऍड झालेला आहे. इथे जायसाठी तुम्हाला इथली एंट्री फी ही जर तुम्ही स्वतःचं पर्सनल व्हेकल नेत असाल तर आतमध्ये नेता येते. त्याची एंट्री फी ही 100 रुपीज पर व्हेकल आहे. प्लस तुम्ही जेवढे पण व्यक्ती असाल ॲडल्टची फी ही 30 रुपीज पर पर्सन आहे. तर तुम्ही जेवढे असाल तर इन्क्लूड 30 असे करून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सोबतच इथे गाईड पण मिळतो, त्या गाईडला पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आतमध्ये. तर आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे.
आता आपण कारंजा सोहळ जे अभयारण्य आहे त्याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. इथून मी पाहतो आहे की दोन्ही साईडला जसं त्यांनी एक्सप्लेन केलं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहे आणि बघू आतमध्ये काही प्राणी वगैरे दिसतात का. आपल्यासोबत आहे गाईड ज्ञानेश्वर, आमचा भाचा आर्यन आणि लहान भाऊ माझा गोलू. अभयारण्याच्या गेटमधून एंट्री केल्याबरोबर जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर आलो असेल आणि समोर नीलगाय दिसली आहे. हे नीलगाय ते समोर तिथे नीलगाय आहे ते चालली आहे. हार्डली एक दीड किलोमीटर आल्यावर हे इथे मी पाहतो आहे अतिशय सुंदर हा इथे तलाव आहे. काय आहे दादा हे? नैसर्गिक नैसर्गिक क्षेत्र. नैसर्गिक क्षेत्र याचं नाव काय? अडान धरणाचं पाणी. अडान धरणाचं पाणी अडवलेलं. तर इथे अतिशय सुंदर वातावरण आहे. प्राण्यांसाठी मुबलक प्रमाणात पाणी आहे. इथे वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत इथे. तर आताच नुकतंच आपल्याला तिथे नीलगाय आणि एक हरिण दिसलं पण ते थोडस दूर होतं म्हणून कदाचित कॅमेरामध्ये दिसलं नसेल. तर पाहू आतमध्ये आणखी काही प्राणी दिसतात काय. प्राणी दाखवा आम्हाला. आपण इथे थोडा आपल्याला लेट झालाय यायला. साधारणतः जसं ज्ञानेश्वर भाऊचं म्हणणं आहे की तुम्हाला इथे दिवसात यायला पाहिजे, संध्याकाळी पण नाही. सकाळी जवळपास 10 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार्क ओपन होत असते पण संध्याकाळ असल्यामुळे प्राणी वगैरे मग ते तिकडे साईडला चालले जातात त्या टेकडीच्या त्या भागाला. त्याच्यामुळे जरा लवकर जर आले तुम्ही सकाळी 9:30 ते 4 वाजताच्या दरम्यान तर तुम्हाला इथे भरपूर प्रमाणात प्राणी पाहायला मिळतील. हरण, काळवी, चितळ, नीलगाय भरपूर प्रमाणात पाणी, समोर गवत, झाड, एकदम छान. मनात असा आनंद होत आहे, इतकं छान एन्व्हायरमेंट आहे आणि हा नजारा समोर पाहत 1 घंटा 2 घंटे कसे निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही. अतिशय सुंदर लोकेशन आहे. काही बर्ड वॉचिंग करून आम्ही पुढे निघालो टेकडी वर जायसाठी. प्राणी पाहण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये थोडं आखरी पक्षी, वन्यजीव, थोडे पाणी पिण्यासाठी 4-4:30 दरम्यान या ठिकाणात पाण्यात मिळत. फायनली ते तिकडे धावत चालले आहे. डियर्स, हरिण, आताच आम्हाला 6-7 हरिण दिसलेले आहे. पण आपल्याला आमचा उद्देश असा आहे की तुम्हाला ते तर 6-7 होते पण त्यापेक्षा जास्त दाखवायचे काही. तर आपण पुढे जाऊन आणखी बघूया की आपल्याला आणखी किती प्राणी बघायला मिळाला. अरे यार तिथे रांडुकर होते, आतमध्ये गेले. जंगलाच्या आणखी आतमध्ये थोडं आपण जात आहोत. आणखी काही प्राणी दिसतात का? ज्ञानेश्वर भाऊचं असं म्हणणं आहे की इथे मोठा एक कळप आहे ज्याच्यात 20-30 हरण एकसाथ आहेत. तर बघू आतमध्ये आणखी जाऊन.
अरे ते तिथे नीलगाय दिसली आहे, भरपूर मोठी आहे, कर तिकडे. अरे अबे पयाली बोला मागे. काय म्हणतात दादा? नीलगाय. नीलगाय दोन्ही नर आहे. जबरदस्त पहिल्यांदा पाहिलं. भांडणं करणार ते. आताच दोन मोठ्या मोठ्या नीलगाय दिसल्या. काळ्या कलरचे जे आहे ते मेल असतात म्हणतात, आणि जे रेड कलर जे असतात ते फिमेल असतात. तर फिमेल तर अजून काही दिसली नाही, पण दोन मेल नीलगाय जे आताच इकडून दोन तुम्ही बघितल्यात. पाहू आता आणखी आतमध्ये. मोराची संख्या इथं 2000 आणि काडवीट इथं 3000 पुरी संख्या आहे. आणि नीलगाई, नीलगाईची इथं नोंद झालेली नाही. समोर अभयारण्यात तिकडे काँक्रीटचा रोड पण केलेला आहे वर टेकडीवर जायसाठी. काय आहे ते? मुंगई. समोर आहे ती नीलगाय आहे. जर कॅमेरा दिसत असेल तर झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते नीलगाय आहे, ती आहे फिमेल. तर हे असे जे रेड फुट ऑरेंज कलरची जे असतात ते नीलगाय आहे फिमेल. आणि जर ते ब्लॅक कलरचं असेल तर ते आहे ब्लॅक कलरचं असेल तर ते आहे मेल. मागे जाऊ दे. बस अबे बस खाली चालली. फुल मार, फुल खाली चालली. हा बस जाऊ दे समोर. समोर हा जाऊ दे. हा घ्या आता माग. हा घे, मी सांगतो. तुम्ही घेऊ दरवाजा लावून. बस काय लावून घे तुम्ही दादा. बस निघाली. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. आता आपण इथून रिटर्न चाललो आहेत. आता परतीच्या प्रवासात काही दिसत आहे का? आता आलेलो आहे. संध्याकाळ झालेली आहे, जवळ अंधार पूर्ण झालेला आहे. 6:15 वाजलेले आहे. आणि जर या अभयारण्यात येत असाल तर
पाच वाजताच्या सुमारातच या आमची एक चुकी झाली की आम्ही इथे लेट पोहोचलो. तर जर तुम्ही चार पाचही नाही चार पाचच्या अगोदरच 10 ते 4 मधात या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात आतमध्ये फिरता येईल, प्राणी पाहता येतील, वेगवेगळे टाईपचे बर्ड वॉचिंग करता येईल आतमध्ये आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करता येईल हे ठिकाण. आम्हाला थोडं लेट झाल्यामुळे अंधार पडला आहे आणि प्राणी आम्हाला दिसले पण ज्या प्रमाणात अपेक्षा होती की 20-30 हरणांचा कळप असं आम्हाला पाहायचं होतं पण ते तर नाही पाहता आलं. पण नेक्स्ट टाईम बघू, ते पण आम्हाला नक्की इथे दिसेल. तर थोडं लवकर या आणि हे ठिकाण एक्सप्लोअर करा. तर हे ठिकाण म्हणजे कारंजा मानोरा रोडवरती आहे. तर नक्की या, तुम्हाला नक्कीच हे ठिकाण आवडेल. इथले जे वनरक्षक आहे इचे, त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर तुम्हाला काही इथली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि आपला आज इथला कारंजा सोहळ अभयारण्य इथला आजचा आपलं पर्यटन आता संपते आणि या पर्यटनासोबत आपला हा व्हिडिओ पण आता इथं संपतो. आपण आता पुन्हा मिळू आपल्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.